रसिकांनो नमस्कार। श्यामराव कांबळे हे नाव आपण चित्रपटांच्या श्रेय नामावलीमध्ये अनेकदा वाचलंय। संगीतकारांचे सहाय्यक म्हणून, संगीत संयोजक म्हणून। आता संगीताचे सहाय्यक म्हणजे काय, संयोजक म्हणजे काय? तर संगीतकारांना दिलेला चालीचा जो आकृतिबंध असतो, हा आकृतिबंध वाद्यवृंद रचना करून सजवणं, त्याच्या मूडनुसार वाद्यमेळ जमवणं, तालमी करणं, संगीत रचनांचं नोटेशन करून ते प्रत्येक वादकाकडून तसंच गायकाकडूनही बसवून घेणं इत्यादी अर्थात अनेक कामं ही संगीत संयोजक किंवा ज्याला आपण अरेंजर म्हणतो त्यांची असतात। अर्थात अरेंजरचं काम एवढंच नाही आहे, याहीपेक्षा बरंच काही अरेंजरला करायचं असतं आणि संगीताचा जो सर्व भाग आहे तो सजवायचा असतो। गेलं सुमारे अर्धशतक श्यामरावदादा कांबळे चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात गुणात्मक काम त्यांनी सातत्यानं केलं। 16 एप्रिल 2001 रोजी त्यांनी वयाची 75 वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत। त्यानिमित्तानं आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, सर्वात सुरुवातीला अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणीच्या वतीनं, आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीनं आपणाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो। आपलं जीवेत शरद शतम अशा आमच्या शुभेच्छा सर्वांच्या आहेत। आपली ही जी बातचीत आहे, हिच्या सुरुवातीला मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की दादा, आपला जन्म कुठला? माझा जन्म कराड मुक्कामी झाला 16 एप्रिल 1926 साली। साधारण 1 वर्षाने आम्ही लोक अतिथी या गावी राहायला गेलो सगळेच, माझे वडील, 2 भाऊ 1 बहीण, आई, आम्ही सगळंच आमचं बिरार अतिथीला गेलं। आणि तिथं जवळजवळ वयाच्या साधारण 10व्या वर्षापर्यंत मी अतिथीला होतो। त्या दरम्यान वयाच्या 8व्या वर्षापासून मी माझं जे थोरले बंधू भजनाचा वगैरे कार्यक्रम नेहमी घरामध्ये करायचे, 2 दिवस भजन असायचं, गावातले बरेच लोक यायचे, आमचे स्कूलचे मास्तरसुद्धा यायचे। तर त्या भजनात मी हळूहळू गाणी गायला लागलो, म्हणजे भजनं करायला लागलो भावाच्या बरोबर, आणि मास्तरांसुद्धा ते फार आवडायचं। मग त्यांनी मला थोडंसं क्लासिकल 1-2 हेसुद्धा सांगितलं आहे, कुठे एका तिलंग रागामधली गीत, हात वगैरे अगदी टाळ्या वगैरे बरोबर हे करून एखादी भिंपला समजली गाणी एखादी गत, असं मला त्यांनी आवडीनं मोठं शिकवलं। तर हा प्रवास माझा साधारण 10 वर्षापर्यंतच झालेला आहे। हो, त्यानंतर मला आनंद संगीत मंडळीमध्ये प्रवेश मिळाला आणि तेही मला गाणं येत असल्यामुळं मला तो प्रवेश मिळाला। ही ॲक्च्युली गोविंदराव सिरगुपीकर कोल्हापूरचे राहणारे, त्यांनी फक्त लहान मुलांचीच ती कंपनी काढली होती। त्या लहान मुलांच्या कंपनीमध्ये साधारण वयाच्या 7व्या वर्षापासून ते 12-14 वर्षापर्यंतची मुलं असायची आणि सगळे खेळ असायचे, गोकुळचा चोर, सोन्याची द्वारका, उत्तराभिमन्यू, अशी बरीच आपली नाटकं म्हणजे लहान मुलांचीच असायची। तर मला गाणं येत असल्यामुळे त्यांनी घेतलं आणि महिना 5 रुपये पगार आमचा ठरला। घरची परिस्थिती ठीक नसल्यामुळं आम्हाला ते बरं वाटलं आणि घरच्या लोकांना वाटलं की बाबा निदान याचं काही ना काहीतरी पुढचं शिक्षण होईल संगीताचं आणि हा आपला व्यवस्थित राहील। मग याच्यामध्ये आनंद संगीत मंडळी जी होती याच्यामध्ये तुम्ही वादक म्हणून आलात की अभिनेते म्हणून? अभिनेते म्हणून आलो होतो, म्हणजे नॅचरली कुठलं काम मिळेल त्याला जर एखादं दुसरं गाणं असेल तर ती गाणं त्या नाटकामध्ये गायन काळामध्ये अभिनयाबरोबरच गायन येणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर मग हा जो आतिथ्य मुंबई प्रवास आहे तुमचा, तो कसा झाला? मग पहा ना, आता नाटकं आपल्या आनंद संगीत मंडळीमध्ये माझी काय तरी 5-6 वर्षच फक्त गेली माझी असते, मला वाटतं मी 14-15 वर्षाचा असेन त्यावेळेस। आवाज माझा बहुतेक फुटायला लागला, त्यामुळे मला आता कामं वगैरे मिळणं मुश्किल झालं होतं आणि मलासुद्धा फार कमीपणाचं ते वाटायला लागलं होतं। आणि त्याच वेळेस मला छोट्या गंधर्वांचं गाणं ऐकायला मिळालं भानमत नाटक मंडळामध्ये, आणि मग मी ठरवलं की आपल्याला जर पुढं काय करायचं असेल तर या ही नाटक कंपनी सोडावी आणि या बालमनमध्ये जावं। त्याप्रमाणे मी बालमन संगीत मंडळामध्ये गेलो, तिथं काय बाकीची कसली अट नव्हती, पगाराची बिगाराची काय केलं नाही, आपलं सरळ जाऊन आपलं त्यांना विचारून त्या कंपनीत राहिलो। त्यानंतर काय झालं की 6-1 महिन्यात पुण्याला कंपनी आल्यानंतर कंपनी बंद झाली
आणि सौदागरांनी आणि त्यांच्या बाकीच्या दोस्त लोकांनी सगळ्यांनी मिळून कंपनीतल्या लोकांनी निराळी कंपनी काढली. पण काय झालं त्या मधल्या ज्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये काय करावं हा पुन्हा माझ्यापुढं प्रश्न पडला की बा आपण आलो तो सौदागराकरता आणि सौदागर इथं नाही आहेत आता या कंपनीत. फार मोठं प्रश्नचिन्ह आलं होतं. मग त्याचवेळेस मला एक म्हणतात ना परमेश्वराकडे घेऊन जाणारा एखादा मनुष्य भेटावा लागतो गुरु, तसे मला बबनराव गोखले नावाचे सद्ग्रस्त भेटले. ते त्या कंपनीमध्ये पहिल्यापासूनच व्हायलिन वादक होते. त्यांनी सांगितलं माझ्याकडे पेटी आहे, तुला नोटिसन येतं, तुला गाण्याची माहिती आहे, या पेटीवर प्रॅक्टिस कर, नुसता जो बसला आहे विचार करत त्यापेक्षा. आणि जर तुझं चांगलं प्रॅक्टिस झालं तर या कंपनीचं नवीन नाटक निघेल, त्याच्यामध्ये तू कदाचित मी तुला वाजवायलासुद्धा चान्स देईन. त्यांनी एवढं माझं धैर्य वाढवलं की मी खरोखरच त्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्या पेटीवर रात्रंदिवस प्रॅक्टिस करायचो आणि निन्याळी गाणी निन्याळ्या पट्टीमध्ये मुद्दाम वाजवण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्या कंपनीचं नवराज्य नाटक पुन्हा सुरू झालं होतं बालमोहनचं, त्याच्यामध्ये मी पेटीवाला म्हणून बसलो. व तिथं मला मग नंतर सौदागर मधूनमधून भेटायचेच. तर सौदागरांनी सांगितलं बघ तुला जर इथं कंटाळा आला तर माझ्या कंपनीचं दार तुला नेहमी उघडं आहे. मी म्हटलं मी तुमच्याकरताच आलो होतो इकडं. पण म्हणाले काय हरकत नाही, तुला ज्यावेळेस यावंसं वाटेल त्यावेळेस तू ये. मग मी दामण्णा जोशींना सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे आणि मला बुवा काही तर राहणं परवडत नाही आणि मला हे होत नाही तर मी मन लागत नाही मी निघून जातो. आणि मी त्यांना सांगून सरळ सौदागरांच्या कंपनीमध्ये येऊन राहिलो. आणि तिथपासून मग त्यांची ती देवमाणूस, फुलपाखरू, फुलपाखरं आणि मैलाज दगड अशी जी काही नाटकं व्हायची त्याच्यामध्ये त्यांची म्हणजे साथसंगत करत राहायचो. आणि मनाला एक इतका आनंद झाला होता की बुवा आता आपल्याला म्हणजे वाजवायलाही म्हणजे मिळतं आहे. आणि शिवाय एरवी जे सौदागर नेहमी बघावत ते नेहमी गुणगुणत असायचे एकटे असली ते, त्यांचा तंबोरा घेऊन रियाज करायचे नाहीत. पण त्याच्यामुळे माझं काय व्हायचं, मी नेहमी एखादी छाया असते तसं त्यांच्या आजूबाजूलाच फिरत राहायचो. नाटक संपलं की 2 तास त्यांना जागवत बसायचो आणि तुम्ही आज असं गायलात, तुम्ही अमुक याच्यावरनं असं केलं, तुम्ही त्या दिलरुबामध्ये तुम्ही आपलं अमुक सुराला कायम केलं आणि अमुक राग झाल्यासारखं आम्हाला साथ करताना वाटलं तर याचं हे कारण काय वगैरे, मग ते सगळं पुन्हा गाऊन दाखवायचे. असं करताना त्यांनी मला बरेच राग आणि हे रात्रीचं आपलं 2-1 तास आम्ही गप्पा मारूतच बसायचो. आणि मी मुद्दामच याच्याकरता की बुवा आपल्याला जेवढं ऐकायला मिळेल तेवढंच आपण घ्यायचं, आपल्याला शिकता घ्यायचं, अनौपचारिक शिक्षण सुरू होतं. हो, आणि एरवी मी मेहनत करायला बसलो की सौदागर येताना बघितलं की मी मुद्दाम पट्टी बदलायचो आणि एखादा राग वाजवायला सुरुवात करायचो आणि वाजवता वाजवता त्याच्यामध्ये नसलेला सूर चुकून मी वाजवायचो आणि तसाच छेडत राहायचो की मग ते जवळ यायचे, अरे बाबा याच्यामध्ये हे नाही आहे बघ हे असं असतं. मग त्यानंतर फोड करून जे काय राग सांगायला सुरुवात करायचे की त्याच्या जवळचेही राग सांगत राहायचे आणि अशा तऱ्हेनं माझं शिक्षण मी वाढवलं त्यांच्याकडं. मग दादा नाटक मंडळीमध्ये हा जो तुमचा प्रवास होता क्षेत्रात हा किती वर्ष सुरू राहिला? साधारण समजा 43 ते 46 फक्त 3 वर्ष. आणि मग तिथून मग चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा मुंबईत तुम्ही कसे दाखल? मुंबईत दाखल झालं तर थोडी परिस्थिती गंभीर होती कंपनीची आणि त्यामुळे त्यांचंही मन सौदागरांचं लागायचं नाही. बरं मला पगार म्हणाल तर बिलकुल म्हणजे तसा काही नसल्यासारखाच मिळत होता. त्यामुळे विचार असा केला की बुवा आपल्याला म्हणजे आमदानीही नाही आणि आपल्याला काही शिकायलाही मिळत नाही, मग त्यापेक्षा आपण बाहेर जाऊन आपलं नशीब काढावं. म्हणून मग मी मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर साधारण 1-1.5 महिना थोडासा मी बेकारीत काढला. त्यानंतर मला वसंतराव कुलकर्णी म्हणून एक हार्मोनियमवाले भेटले जे बालमनमध्ये होते आणि मला ओळखत होते. तर ते बिझी असल्यामुळं त्यांनी मला सरस्वती राणे यांच्या प्रोग्रामला अहमदाबादला पाठवला. तो मुंबईला आल्यानंतर माझा तो पहिला प्रोग्राम. क्या बात आहे. आणि मग तिथपासून मग इकडचं तिकडचं कुणाच्या ना कुणाच्या तरी साथी करत असे मी.
कोणाकोणाच्या साथी करत होता तुम्ही त्यावेळेला? एखाद दुसरा हिराबाईंचं प्रोग्राम वाजवलं असेल, सरस्वती राणींचं बऱ्याच वेळा प्रोग्राम वाजवले, राम मराठींचे दोन चार वेळा प्रोग्राम वाजवले, कारण त्यांचे ठरले असेल, पण तो नसतील बाबा शामराव या भाऊ तुम्ही, सुरेश राजंगाबरोबर चिकार वाजवले प्रोग्राम, त्यानंतर आपले विनोदिनी दीक्षित यांचे एक दोन चार वेळा प्रोग्राम वाजवले, ललिता परुळकर यांच्यावर वाजवले, मेनका शिरोडकर म्हणजे यांच्या शोभा गुरुतूंची आई त्यांच्यावर हे दोन चार वेळा प्रोग्राम वाजवले. पण हे सगळं करता करता मध्येच एक जाहिरात आली फिल्म लाईनमधली की त्यांना नोटिसन जाणणारे असे वादक पाहिजेत. तर माझा एक मित्र होता, त्याने म्हणाला तर येतोच का आपण, जाऊया का? म्हटलं मला हिंदी बोलता येत नाही बाबा, मी हा असा मनुष्य, मला जर माझं सगळं तू बोलायचं काम करशील तर म्हटलं येतो मी. मग आम्ही दोघं गेलो, तिथल्या म्युझिक डायरेक्टरने एकंदरीत माझी म्हणजे परीक्षा थोडीच घेतली नोटिसांची वाजवण्याची, आणि मी उतरलो त्या परीक्षेला. उतरल्यानंतर थोडं अच्छा कलसे आ जाओ. मग गेल्यानंतर काय काय काम होतं तिथं? तिथं म्हणजे त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये मी ऑर्गन वाजवायचो, कारण इकडे जसं ऑर्गन वाजवायचं तसं ऑर्गन वाजवायचो. पण हे करता करता मी त्या दोन तीन रेकॉर्डिंगमध्ये ऑब्झर्व केलं सगळं, बाकीचं सगळं, की बा हे ट्रम्पेट आहे, हे सॅक्स आहे, हे आपण हे बघतो आहे, फ्लूट तर आपल्याला माहीतच आहे, म्हणजे शनाई माहीत आहे, फ्लूट आहे, मेंडलिन एक हे बघितलेलं होतं, आपलं सितार वगैरे माहीत आहे. म्हणून म्हटलं हा पियानो जो आहे, या पियानोवाला जो आहे एकदम दहाच्या दहा बोटांनी वाजवतो आहे आणि ते गाण्याला डिस्टर्ब होत नाही, सगळे स्वर वाजवून सगळे सूर वाजत असून तर असं का? त्यामुळं मला त्या वाद्याबद्दल जास्त हे झाली आणि त्या वाजवण्याबद्दल त्याच्या कॉर्ड सिस्टम. हां, कॉर्ड सिस्टम. तर ते कॉर्ड्स बीड्स हे काय मला त्यावेळेस एवढं कळलं नाही. मग मी जाईन तिथं कुठल्याही रेकॉर्डिंगमध्ये कुणाकडेही गेलो, त्यानंतर मी इकडे तिकडे रेकॉर्डिंग करत असे, कुणाकडेही गेलो तर मी पियानोवाल्याजवळ बसायचो. मधला वेळ जो असेल रिहर्सलच्या नंतरचा तो पियानोवाल्याजवळ बसायचा आणि त्याच्याशी गोष्टी करायच्या की बा तुमचं हे अमुक कॉर्ड वाजवतं, आत्ताच गाणं झालं, ते अमुक अमुक याच्यामध्ये होतं, उदाहरणार्थ पिल्लू थाटामध्ये असलं तर मग तुम्ही त्याला काय म्हणता? अशा तऱ्हेनं त्यांच्याकडून त्याची उकल काढत बसलो की बा हे वाजवते म्हणजे काय. माझ्या दृष्टीनं सभिचारमध्ये गाणं असेल पिल्लू थाटामधलं तर तो आपलं शळी गांधार आणि पंचम एका हाताने वाजवत इकडे पंचम शळी असं हे करतोय, कुठं निषाद लागला त्याच्यामध्ये तर तो पनीरमय वाजवतो आहे. म्हणजे हे मी नोटिशनच्या याच्याप्रमाणे पनीरमय म्हणतो आहे, पण त्याचा तो C7 असायचा त्याचा तो. मग मी विचारतो ह्याचं नाव काय, म्हणजे याला तुम्ही काय म्हणता किंवा याला तुम्ही काय म्हणता. तर अशा करून की आपलं जे आहे त्याला यादक ही इंग्लिश याच्यामध्ये नोटिशनमध्ये स्टाफ नोटिशनमध्ये काय नाव आहे, म्हणजे भारतीय नोटेशन बरोबर तुम्ही जाणीवपूर्वक त्या पियानो वादकांकडून स्टाफ नोटेशन शिकत गेला, विचारत गेलो मुद्दा. आणि मला म्हणजे ते आवडलं खरं, म्हणजे त्यामुळं जवळजवळ अगदी काय नाही त्यावेळेच्या इंडस्ट्रीतले 5-6 टॉप पियानिस्ट अगदी माझ्या मित्रासारखे होते. अगदी केव्हाही गेलं तुम्ही त्यांच्याजवळच बसायचं आणि हे करायचं. आता पियानो आणि ऑर्गन जवळच आहे, बंधू बंधू वाद्य म्हणूनच. त्यामुळे त्यानंतर मी जो ऑर्गन वाजवायला लागलो ना तो म्हणजे आपले अनिलदा, सलीलदा, आपले बर्मनदा, आपले हेमंतदा, असे सगळ्या लोकांच्याकडे मी जो ऑर्गन वाजवायचो तो मग मी कॉर्ड सिस्टमनेच वाजवायला लागलो की नुसतं गाणं ऐकायचं आणि त्याप्रमाणे अंदाजाने आपण हे द्यायचे. आणि त्यांनी हे केलेले आणि स्पॅनिशचे कॉर्ड ऐकायचो मी, पियानो स्पॅनिशचे, त्यामुळे ते बरोबर करून घ्यायचो. म्हणजे जुन्या काळातली जी गाणी होती तुमच्या प्रवेशाच्या वेळी, तर त्याच्यामध्ये ऑर्गन हा एक अविभाज्य भाग असायचा गाण्या? हो, पूर्वी असायचाच, व्हायलिनही असायचे, कधी कधी व्हायलिन गाणंही वाजवायचे, पण मग नंतर व्हायलिन गाणं त्यांनी बंद केलं, एकच सॉंग व्हायलिन ठेवायचे, पण ऑर्गन हा असायचा. ऑर्गन असायचं. बरं, मग हे तुम्ही वादक म्हणून प्रवेश झाला चित्रपटसृष्टीमध्ये, तर मग वादक ते अरेंजर असं होण्याला काय कारण घडतं? ते मी मधून मधून कोणी ना कोणी तर घ्यायचं, अरे बा अमुक म्युझिक डायरेक्टरचं काम आहे आणि तू ते करशील का? तर हो करीन म्हणून मी सांगायचो आणि जायचो आणि गाणं ऐकून त्या याच्या अंदाजाने कंपोज करायचो मी आणि मुद्दाम त्याच्यासमोरच करायचो. असं नाही की बा मला लिहून द्या मी कंपोज करून आणून, नाही,
मी जे केलंय ते यानं पसंत पडलंय की नाही, त्यांच्या गाण्याच्या प्रमाणे वाटते की नाही त्यांना, त्याप्रमाणे मग कंपोज करायचं. असं होतं 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 वाढत गेलं ते. तुम्ही अरेंज केलेलं आहे. हां हां. पहिला जो चित्रपट होता तो कोणता होता दादा? तसं सांगता येणार नाही. दोन गाणी यांची, पाच गाणी यांची, दोन गाणी असं, त्यामुळं जो जसं बोलवेल तसं. पण आता सांगायचं मराठीत सांगायचं असेल तर त्याच वेळेस मराठी जरा जरा सुरू झालं होतं. तर वसंत प्रभूंच्या बरोबर पाटलाच्या पोरपासून ते त्यांच्या एंडपर्यंत शेवटचे दोन पिक्चर फक्त नाही. तसंच वसंतकुमार मैतीने पिक्चर काढलं होतं भाऊबीज. हां ते भाऊबीज, त्या भाऊबीजमध्ये मी कंपोज केले म्हणजे फुल हे, आणि स्वतः हार्मोनियम मी वाजवलेली आहे. होळी ते भाऊराया वगैरे ते आहे ना. बाबूजींशी तुमचा कधी संबंध आला? बाबूजींशी संबंध आला मला वाटतं ते जगाच्या पाठीवर पिक्चर होतं ना, मला वाटतं काय 1960-61 असेल त्या सुमारातलं असेल. त्यांना हार्मोनियम वाजवणारा पाहिजे होता, कारण त्या चित्रपटाचं जे सेंटर आहे हे आहे ती सगळी हार्मोनियम वादक. हार्मोनियम वादक त्या मुलीला शिकवतो आणि तो ते म्हणजे जगाच्या पाठीवर हे बाबूजींच्या बरोबरचं आपलं पहिलं म्हणजे वाजवायला म्हणून गेलेलं. पण पहिलं जे गाणं वाजवलं मी हार्मोनियम, त्यांनी समजून सांगितल्याप्रमाणे की बा असं असं आहे तो शिकवतो आणि अशा अशा तऱ्हेचं पाहिजे, साधारण आलाप टाईप अशी ताण असावी, एखादा मनुष्य छेडतो आणि मग गायला सुरुवात करतो. मग त्याप्रमाणे त्यांना वाजवून दाखवलं, तर म्हणाले ठीक आहे बरोबर आहे म्हणे. आणि तो टेक झाल्यानंतर त्यांनी त्यांचे असिस्टंट जे प्रभाकर झोग आहेत त्यांना सांगितलं की बा त्यांना विचारलं माझ्यावर काम करतील का. म्हणजे तर प्रभाकर जोगने विचारलं तर माझ्या दृष्टीने ती फार मोठी सुवर्णसंधी होती. क्या बात. कारण बाबूजींना मी गीत रामायणापासून म्हणजे जास्तच ओळखत होतो आणि मला फार पूज्य होते ते कंपोजर म्हणून. आणि मनात असायचं की बा आपल्याला कधी यांच्याकडं जायला वगैरे मिळेल का, पण कारणाशिवाय एखाद्या माणसाकडं जायचं ते सुद्धा जरा भिडस्त स्वभावामुळे मला बरं वाटलं नव्हतं. पण आणायचं त्यांनी बोलवल्यानंतर तेव्हापासून जे मी सुरू केलं ते आत्ता शेवटपर्यंत म्हणजे जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचा हां तुम्ही पुरेपूर उपयोग घेतला. उपयोग घेतला आणि शक्यतो म्हणजे आणि सिन्सिअरिटीनं केल्यामुळं एक माझा स्वभावात मेन काय असायचं की मी एकदा एखाद्याचं गाणं केलं त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा बोलवलं तर समजायचं की मागचं ठीक झालं होतं म्हणून यांनी बोलवलेलं आहे. क्या बात आहे. दादा आता जगाच्या पाठीवरचा उल्लेख निघालेला आहे तेव्हा तुम्ही वाजवलेलं जगाच्या पाठीवरचं जे गाणं आहे ते थोडं ऐकूया आणि मग पुढे आपण ही बातचीत सुरू ठेवूया. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दान विकत घेतला शाम बाई मी विकत घेतला शाम बाई मी विकत घेतला शाम जगाच्या पाठीवरपासून आपण बाबूजींबरोबर काम करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी प्रभाकर जोगांशी सुद्धा तुमची ओळख झाली आणि तुमची जोडी जी जमली त्यावेळी ती नंतर अनेक चित्रपट आणि बरंच काम तुम्ही मिळून केलेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार
तुम्ही दोघांनी मिळून एक चित्रपट सुद्धा केलेला आहे बिरबल माय ब्रदर, आणि त्याची रेकॉर्ड ऐकल्यानंतर आम्हाला जाणवलं की अत्यंत अभिजात असं संगीत तुम्ही त्याचं केलेलं आहे. चित्रपट जरी इंग्रजी असला तरी त्याच्यामध्ये सर्व भारतीय संगीत, ठुमरी, गझल याचा समावेश तुम्ही केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराजजी यांची जुगलबंदी तुम्ही वापरलेली आहे. आणि यापेक्षा सुद्धा दादा, तुम्ही त्याच्यामध्ये ज्या दोन वाद्यवृंद रचना केलेल्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत म्हणजे आमच्या रसिकांच्या दृष्टीने, आणि त्या ऐकताना असं वाटतं की किती अभिजात अशी संकल्पना याच्यामध्ये तुम्ही वापरलेली आहे. एक तर सगळी भारतीय वाद्य आहेत, संतूर, सरोद, बासरी, सतार, आणि ही रचना त्यावेळी तुम्ही केली ती मल्हारमध्ये एक होती, आणि दुसरी जी होती ती थोडी पाश्चात्य धर्तीची होती ज्याच्यामध्ये व्हायोलिन्स वगैरे जास्त वापरलेले होते. तर हे काम तुमच्याकडे कसं काय आलं बिरबल माय ब्रदरचं? राजा ठाकूरनी प्रभाकर जोगना सांगितलं की आपण म्हणजे तुम्ही दोघंजण बाबूजींच्याकडं म्हणजे हे करताना मी बघतो आहे काम संबंध, हां, तेव्हा असं असं पिक्चर आहे, त्याचं नुसतं नॅरेशनचं पिक्चर आहे त्यामुळे बॅकग्राऊंडच येणार आहे, तर तुम्ही हे कराल का? तर जोगनी मला विचारलं आपण करूया का, म्हटलं करूया, त्याच्यात काय, म्हटलं करूया आपण. पण ज्यावेळेस एकंदरीत त्याची स्टोरीचा एक अंदाज आला त्यावेळेस राजा ठाकूरना सांगितलं अहो याच्यामध्ये आपण थोडंसं संगीताचा भाग हे करू शकतो. तर कसं काय, तर बुवा तो ज्यावेळेस फतेहपूर सिक्रीमध्ये त्यांचा दरबाराचं वर्णन करतो, तर म्हटलं त्या दरबाराच्या वर्णनामध्ये दाखवा की इथं बुवा असे तानसेनची आणि याची जुगलबंदी व्हायची किंवा ठुमरी दादरा असे मोठमोठे हे व्हायचे, त्यामुळं आम्ही मग काय केलं, आणि ते त्यांना पटलं त्याप्रमाणे त्यांनी काय केलं. जोगांच्या भीमसेन जोशी एकदम ओळखीचे होते, कारण ते सगळं बोलायचं वगैरे काम जोगांना, त्यामुळं त्यांनी जसराजशी गोष्टी केल्या, यांच्याशी गोष्टी केली, आणि त्यांचं एक ते जुगलबंदीचं एक घेतला तो मालकोंचं मला वाटतं रलिया करत असतो. हां बरोबर. तर त्यानंतर एक कथक डान्स टाईपचं एक हे घेतलं होतं, एक म्युझिक बनवलं होतं, की त्यावेळेस म्हणजे साधा डान्स होणार नाही, तो कथक टाईपच होणार, नाही का? अकबरच्या वेळेस. आणि ठुमरीसुद्धा आपल्या शोभा गुरतो होत्या ना, त्यांना आणलं, कारण त्यांचा आवाज जरासं हेवी होता, आणि त्यावेळेच्या साधारण गायकीचे काय प्रकार असेल त्यामुळे जुन्यातली जुनी कुठली ठुमरी असेल ती आम्ही त्यांना म्हटलं बा ती तुम्ही शोधून काढा, आम्ही म्हणजे हे करणार नाही. तर त्यांनी त्या जुनी एक ठुमरी वगैरे काढून ती गायली. मोमीन साहेबांची गजल सुद्धा होती त्याच्यामध्ये बहुतेक, हम्मे तुम्हे करार था, मग ते त्यांचं त्यांनी. दादा बिरबल माय ब्रदरचा आता उल्लेख आलेला आहे, तर त्यातलं जे तुमचं जे संगीत आहे ते आपण थोडं ऐकूया. ऐका ना जरा. दादा तुमच्या या सांगीतिक कारकिर्दीमध्ये तुमची प्रेरणास्थानं कोणती आहेत? प्रेरणास्थानं बघा, लहानपणी साधारण मी 10-11 वर्षाचा असेल त्यावेळेस मला संध्याकाळच्या वेळेस नेहमी DML नायकी कारणे म्हटलं ते निझारे मरे म पण नि प गम रे झरे सा ही जी गत आहे ती फार आवडायची, आणि नेहमी संध्याकाळ झाली की मी बरोबर त्यावेळेस तिथं मुद्दाम जाऊन ऐकत बसायचो. त्यानंतर त्यांनी मध्येच त्या गत बदललेली होती, ते मिश्र पिलूमध्ये होती, ती सुद्धा असं म्हणजे असं वाटायचं की बोलल्यासारखं एक दुसऱ्याला बोलतोय, दुसरा त्याला काय ते उत्तर देतोय, कसं साम गम ग रे सा नि सा रे सा नि धा धा प प मा प सा नि सा ग रे ग प मा प ग रे सा काय, म्हणजे एकाने उत्तर विचारले दुसरं त्याला उत्तर देतं, इतकं सुंदर. म्हणजे त्यावेळीसुद्धा असं वाटायचं की हे नुसते सूर नाही आहेत,
याच्यामध्ये एक्सप्रेशन किती आहे. आणि याबरोबरच तुम्हाला सांगतो, अख्तरीबाई आणि आपले गझलनवाज त्यावेळेचे बरकत अली खा साहेब यांचे मी नेहमी मधल्या वेळेस कुठं कुठं रेकॉर्ड लागतील ना तिथं आपलं हॉटेलच्या बाहेर जाऊन उभं राहायचं किंवा एखादा चहा आरामशीर पीत बसायचं. जवळजवळ ते संपतपर्यंत त्या हॉटेलमध्ये पीत बसायचं. तेव्हा त्यानंतर मात्र मी जो आलो तो मला सौदागरांच्या गाण्याचा फार प्रभाव माझ्यावर पडला. म्हणजे माझा जो काही ब्रेन आहे ना तो त्यांच्यामुळं बिलकुल एकदम पुरा खुला झाला आणि त्याचा उपयोग मला पुढच्या जीवनामध्ये चांगला झाला. दादा, तुम्ही जास्तीत जास्त काम जे केलं हिंदी चित्रपट संगीतामध्ये संगीतामध्ये ते रोशनजींकडे केलं आणि जयदेवजींकडे केलं. बाकी अनेक संगीतकारांकडे तुम्ही काम केलेलं आहे पण प्रकर्षानं तुमचं जास्तीत जास्त काम ते रोशनजी आणि जयदेवजींबरोबर झालं. आता मुळात रोशनजी हे भातखंडे रातनजनकर परंपरेतले, जयदेवजी सुद्धा अली अकबर खान साहेबांचे शागिर्द आणि त्यामुळे त्यांच्यातली जी अभिजातता होती, करेक्ट, शास्त्रीय संगीताचा मूळ आधार पक्का असतो संगीतामध्ये, ह्याचं आकर्षण तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटलं का? अगदी डेफिनेट, मला ते एकदम फारच जवळचे असे वाटायला लागले. रोशनजी, जयदेवजी आणि बाबूजी या तीन अभिजात संगीतकारांबरोबर तुम्ही जास्तीत जास्त काम केलेलं आहे, तर या तिघांची वैशिष्ट्य तुमच्या दृष्टीने काय आहेत दादा? जयदेवजी एक असे संगीतकार आहेत की त्यांचं बालपण म्हणजे साधारण कळायला लागल्यापासून, अलाउद्दीन खा साहेब, अली अकबर खा साहेब, तुमचे त्यांचे बहीण अन्नपूर्णाजी, अन्नपूर्णाजी, आपले बेगम अख्तर, आणखी बरेच म्हणजे खासाहेब लोकांच्याबरोबर त्यांचं बरेचसं आयुष्य गेलं, शिक्षणही चांगलं झालेलं. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जवळजवळ म्हणजे उर्दू तर चांगलं यायचंच प्रश्न नाही, पंजाबी चांगलं यायचं, हिंदी म्हणजे महादेवी वर्मांचं जी हिंदी आहे की जे सर्वसाधारण माणसांच्या याच्यात ध्यानात येत नाही ते फोड करून मला त्याचे कधी कधी अर्थ सांगायचं, इतकं चांगल्या तऱ्हेने हिंदी यायचं, पुस्तक त्यांना यायचं, असं म्हणजे सर्व भाषा त्यांना यायच्या. आणि मुख्य म्हणजे रागदारीचं संगीत चांगलं यायचं. त्यानंतर व कुठल्याही एखाद्याच समजा म्युझिक पीस एखाद्याच मधला काही हे करायचं तर सांगताना त्यांचं असं आहे की बरोबर ते सरळ स्टाईलनेच सांगायचे, इतकं म्हणजे आम्हाला म्हणजे मजा वाटायची. म्हणजे मुझे जिने दो पासून ते घरौंदापर्यंत तुम्ही जयदेवजींबरोबर काम हो मध्ये तुम्हारे लिए सारखे सुद्धा चित्रपट होते की ते जे गाणं आहे तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे, शिवरंजनीमध्ये फार सुंदर ती रचना जयदेवजींनी केलेली आहे आणि त्या रचने इतकंच त्याच्यातलं ऑर्केस्ट्रेशन हे सुद्धा फार सुंदर झालेलं आहे. तशी सगळीच गाणी सुंदर आहेत पण या गाण्याच्या निमित्तानं एक किस्सा आहे तुमचा तो की त्याच्यामध्ये दोन बासऱ्या तुम्ही वापरल्या आणि त्याचा सुंदर तुटी न करता एकमेकांना अशा जवळून जातील स्वर पण एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत असं तुम्ही रचना केली होती, तर काय ते कशामुळे असं झालं होतं ते? ॲक्च्युली त्याच्यामध्ये एकच बासरी ठेवणार होतो आम्ही, त्याप्रमाणे हरिजीनं सांगितलं होतं आहे आणि सुमंतराव त्याच्यामध्ये हार पाणी म्हणजे किंवा एका याच्यामध्ये स्ट्रेट टाईपचा पीस येणार होता ते दोघं मिळून वाजवणार होते. पण ज्यावेळेस हे आले नाही त्यावेळेस सुमंतरावांना म्हटलं की हा जो दुसऱ्या आपला तिसऱ्या अंतराचा पीस आहे हा सुद्धा तुम्ही याद करा आणि त्याप्रमाणे त्यांचं सगळं चालू. आता टेकला जरासा वेळ अवकाश होता तेवढ्यात हरिजी आले, त्यांना जरा लेट झाला होता. आता प्रश्न असा एवढा गुणी मनुष्य लेट आलं आहे खरं आहे पण त्याने सांगितलं असं असं माझं वाजवर कारण झालं आहे आणि त्यामुळे मी लेट झालो मग मी वाजवू का नको नाही म्हटलं या आम्ही तुमचीच वाट बघतो आहे. मग तो पीस होता, तो पीस चालू सुमंतरावना वाजवायला सांगितलं आणि मी हार्मोनियमवर हरिजीनं सांगितलं तुम्ही या पीसवर अशा अशा तऱ्हेनं ओवरलॅप करा, इकडून तिकडं जा, ते इथं ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही वरणं असे या. काय म्हणजे मी फ्लुटिस्ट नाही आहे पण मी थोडंसं हार्मोनियमवरनं दिलं आणि थोडंसं सांगितलं, अर्थात गुणीकलाकाराला जास्त सांगायची जोर लागत नाही, त्याला आपलं एकदा मनोगत सांगितलं की तो ओळखतो काय पाहिजे ते. आणि एक दोन रिहर्सल झाले अशा आणि अशा तऱ्हेनं ते
एक पीस तर सरळ चाललंय, त्याच्यावर याचं हे येते, पुन्हा ते येऊन मिळतात तेवढ्यात तो दुसरा वाजायला लागतो, हे पुन्हा वरून जात आहेत अशा तऱ्हेने, आणि शेवटी दोघं जण बरोबर येतात, एक लपेटदार अशी त्याच्यामध्ये एक सजावट त्यांनी केलेली आहे. तर मला वाटतं आपण ती ऐकूया. हां जरूर बघा तुम्ही. दादा जयदेवजींबद्दल तुम्ही सांगितलं, रोशनजींची वैशिष्ट्य काय होती बरं? रोशनजींच्या बद्दल म्हणायचं, ते खरोखर फार गुणी आणि इतके त्याला म्हणतात की स्वतःचंच म्हणजे त्यांचं एक स्टाईल होते, जशी जयदेवजींची होती तशी यांची सुद्धा स्वतःची स्टाईल होती. रोशनजींचं कुठलंही कंपोजिशन तुम्ही पहा, 8 ते 9 सुराच्या पुढं जायचं नाहीतर खाली दैवतपर्यंत आलं आहे कधी वरती गेलंय वाटेल तसं, असा प्रकार नाही. आणि तेवढ्या त्या थोड्याशा सुरामध्ये सुद्धा इतकी गंमत करायचे ते, आणि लयकारी इतकी सुंदर असायची त्यांच्या त्या कंपोजिशनमध्ये, फार सुंदर असायची. आणि एक अभिजातता त्यांच्या संगीतामध्ये खरोखर वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. तर त्यांचा जो ममता चित्रपट तुम्ही केला होता, भिगी रातही केला होता, अनेक चित्रपट त्यांचे तुम्ही केले, तर त्यांच्या संगीतामध्ये मला सारंगीचा भाग जरा जास्त वाटतो, याचं काय कारण होतं? रोशनजी स्वतः दिलरुबा वगैरे दिल्ली रेडिओला होते, ते दिलरुबा वाजवायचे आणि जलतरंगसुद्धा वाजवायचे, आणि मुख्य म्हणजे सारंगीवाल्यांच्या बरोबर त्यांचं म्हणजे पहिल्यापासून उठणं बसणं फार चांगलं, आणि त्यांना त्यामुळं त्या वाद्याबद्दल हे छान होतं. स्वतः फ्लूटचे पीसेस वगैरे रोशनजी अगदी फार सुंदर चांगलं बनवायचे कधी कधी, अर्थात मी अरेंजर झाल्यापासून मी त्यांच्यासमोरच पीसेस बनवायचो, आणि कुठं त्यांना जरासं इकडं तिकडं पाहिजे असेल सांगायचं, श्याम हे जरा असं करूया बाबा, आणि पटायचं डेफिनेटली. एवढा चांगला कंपोजर आहे आणि त्यांनी सांगितलेले सजेशन एकंदरीत बरोबर आहे, आपण जरा दुसरीकडे जात होतो. तर अशा तऱ्हेनं त्यांच्यावर काम करताना मला इतकी मजा वाटायची, खरोखर असं वाटायचं की प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी शिकून जातो आहे. जसं ममता चित्रपटाचं संगीत करत असताना त्याच्यामध्ये एक निशब्द असं गाणं तुम्ही केलंय, मी त्याला निशब्द गाणं म्हणतो, वाद्यवृंद रचना आहे ती, की त्या नायिकेच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात त्याच्यावर तुम्ही एक सुंदर वाद्यवृंद रचना आहे, की तिच्या जीवनातलं दुःख संघर्ष, मग जीवनामध्ये फुललेली थोडी पालवी, नंतर मग आलेली बहार, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये वाद्यवृंदातून सूचित केलेले. आता त्याचं सांगणं म्हणजे आम्ही आता बॅकग्राऊंड करणार होतो त्याचं, तर त्या बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं कंपोज केलं आम्ही, पण ज्यावेळेस टायटलबद्दल विचार करायचा वेळ आला त्यावेळेस सर्वसाधारण टायटलमध्ये काय होतं, म्युझिक वाजतं, पुन्हा मध्ये एखादं गाणं एखादं पिक्चरमधलं जे असेल ते एखादं वाजलं जातं एखाद्या वाद्यावर, पुन्हा म्युझिक येतं आणि पुन्हा मोठ्या बँग येतात, आणि म्हणजे प्रोड्युसर डायरेक्टर आणि म्युझिक डायरेक्टर असे एक 3-4 बँग येऊन संपतं. तर हे करताना रोशनजींना एक विचारलं की रोशनजी आपण ज्या या एका व्यक्तीवर ममता हे पिक्चर आहे, तर तिच्या व्यक्तीचाच पुरा चित्रपट आपण जर म्युझिकमध्ये दाखवला तर काय हरकत आहे? म्हणजे ती कॉलेजमध्ये शिकणारी पोरगी आणि त्यानंतर तिचं वडिलांनी भलत्याच माणसाबरोबर करून दिलं, आपल्या मामानी भलत्याच माणसाबरोबर करून दिलेलं लग्न, आणि त्यानंतर तिचं जीवनातलं एकदम उलथापालथ झालेली,
ही संबंध द्यायचे आणि त्यानंतर तिला झालेल्या मुलीला पुढं चांगलं शिक्षण आणि चांगल्या ह्याच्यात ती यावी, चांगल्या लोकॅलिटीमध्ये तिचं हे व्हावं, याच्याकरता तिनं जे आपल्या संबंध आयुष्याचं हे केलं, बली बलिदान केल्यासारखं, ते संबंध म्हटलं आपण याच्यामध्ये दाखवूया का? त्यामुळे आयडिया बहुत अच्छा है, अब देखो कैसा करते हो करो. कारण त्या वाद्यवृंद रचनेमध्ये सुद्धा तुम्ही पंडित रामनारायणजी आणि उस्ताद निजामुद्दीन खान साहेब यांच्या वादनाचा सुद्धा उपयोग केलेला आहे. तर आपण ती रचना थोडी ऐकूया. जरूर जरूर ऐका. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काम केलं ते बाबूजींबरोबर. हां. आणि बाबूजींचे वैशिष्ट्य ही तुम्हाला काय वाटतात, काय जाणवतात? बाबूजींच्याकडे ज्या ज्या वेळेस मी नोटिशन घ्यायला जात असे, आता बघ आपल्याला हे गाणं कंपोज करायला जायचं आहे त्यांच्याकडे म्युझिक कंपोज करायला, तर ते बाबूजी ज्यावेळेस आम्हाला गाणं लिहून द्यायचे त्यावेळेस मी गाणं लिहिता लिहिता किंवा हे करताना माझ्याबरोबर जोगे असायचे, तर कधी जोगानं लिहायला लावायचं कधी हे करायचं, तर मी फक्त त्यांचे एक्सप्रेशन बघायचो बाबूजींचे, त्यांच्या डोळ्यातले हावभाव बघायचो, आणि त्यावरनं मी जवळजवळ अर्ध्याच्यावर हे समजायचो की ज्या कॅरेक्टर करता हे गाणं आहे ती कॅरेक्टर काय काय त्यावेळेस तिच्या मनात येत असेल आणि ती काय करत असेल काय, आणि शब्दपणा सांगायचे, अंतर्याचे जे शब्द आहेत ते सांगायचे, आता काय येणार आहे पुढच्या अंतराचे शब्द सांगायचे, आता काय येणार आहे. त्यामुळं मला बाबूजींकडे जाताना असं वाटायचं की आपण जसं एखाद्या गुरुकुलामध्येच चाललेलं आहे, आपण याच्यातून हे संबंध अशा तऱ्हेनं शिक्षण घेतोय, शिक्षण घेतोय. आणि मुख्य म्हणजे तिथं गेल्यानंतर असं नाही वाटायचं की आपण एखाद्या म्युझिक डायरेक्टरकडं चाललो आहे असं काय नाही. नेहमी जायचं, जरासं काम करायचं, कुठं जरा पोहे खायले वहिनी दिलेले खायचे, पुन्हा जरासं काम करायचं, आणि जेवण झालं की बाकीचं आमचं जे काय छोटं मोठं राहिलं असेल ते सगळं करून एका दिवसात एक गाणं कम्प्लीट करून घरी निघून यायचं. दादा, खरं पाहता एक फार मोठा अवघड प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे की बाबूजींचं नेमकं कोणतं गाणं आपण ऐकवावं आजच्या मुलाखतीमध्ये. कारण सुरुवातीला जगाच्या पाठीवर आपण हार्मोनियमच्या उल्लेखासाठी घेतली, बरोबर, पण इतकं विशाल आणि इतकं सुंदर काम करून ठेवलेलं आहे, त्यातलं नेमकं कोणतं गाणं निवडावं हा प्रश्न आहेच आहे, पण आपण असं करूया त्यातलं हे एक सुंदर गाणं ऐकूया. दादा, आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात. आपल्या या पूर्ण 75 वर्षाच्या कारकिर्दीचा आपण आढावा तुमच्या शब्दामध्ये घेतला. तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी ह्या तुमच्या ज्या रम्य आठवणी आहेत ह्या सांगितल्या, तसा वेळ आपल्याला थोडा कमी आहे. खरं पाहता हा कार्यक्रम खूप मोठा होऊ शकला असता,
पण तरीही तुम्ही जे काही सांगितलं ते निश्चितच प्रेरणादायी आहे, ते निश्चितच खूप आनंददायी आल्हाददायी आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. I don't know.